सहा दिलदार लख लखी नंगी तलवार आपला राजा अडल्या धडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बणवा होतो राजा माणूस हा दिलदार लख लखी नंगी तलवार। पलूस तालुक्याचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक माननीय महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छु इरफान भैया आदम पठाण, श्री इंडस्ट्रीज कुपवार, यश मिल्क एजेंसीज मीरज, इमरान अन्ना पठाण, युवा ग्रुप रामानंद नगर। ग्राम पंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होती, त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून आणि शासकीय इतर फंडातून तातडीनं त्या गावाला 30 लाखाचा निधी देण्यात येईल। बिनविरोध निवडणूक लढणाऱ्या ग्रामपंचायतीस 30 लाखांचा निधी देणार आमदार विक्रमसिंह सावंत। जत तालुक्यातील मुदत संपलेल्या 30 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका लागल्या आहेत, तर एकीकडे गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना आजाराशी मुकाबला अजून सुरू आहे। सुरुवातीला 3 ते 4 महिने लॉकडाऊन मध्ये गेले, त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू होत आहेत। या काळात जनजीवन विस्कळीत होऊन सर्व घटकांवर मोठे परिणाम झाले आहेत। कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळले नाही, अशा काळात आपण सर्वांनीच स्वतःपासून ते समाजापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे। त्यामुळे आज आपल्या तालुक्यातील ज्या 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून गट तट बहुबंकी राजकीय मतभेद व सामाजिक तेढ कमी होण्यास मदत होणार आहे। शिवाय याचा मोठा आदर्श समाजापुढे उभा राहील, तसेच निवडणुकीचा खर्च व प्रशासनावरील ताण कमी होईल। हा निर्णय घेणाऱ्या आदर्श ग्रामपंचायती जतचे आमदार विक्रम सावंत यांनी आमदार फंड व इतर शासकीय योजनेतून 30 लाखाचा निधी देणार असल्याचे सांगितले। यावेळी आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। जानेवारी 15ला जवळजवळ 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीची प्रोसेस सर्व फॉर्म भरून घेणे वगैरे आज प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। पण हे होत असताना एकीकडं आपण बघितलं तर गेले 10-12 महिने झाले आपण कोरोनाच्या विषाणूला आपण सामना करतो एकीकडं, आणि ते करत असताना सुरुवातीला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून लॉकडाऊन झालं आणि या लॉकडाऊनचे टप्पे करण्यात आले आणि या टप्प्याच्या माध्यमातून या काळात सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं। कुणाच्या उद्योगधंद्यावर परिणाम झाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर परिणाम झाला, थोडक्यात सगळ्याच घटकावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि अजूनही कोरोनाचं कुठेही म्हणजे प्रादुर्भाव कमी झाला आहे असं दिसत नाही। सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। पण आज आपल्या तालुक्यात 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्या मी आपल्या माध्यमातून सगळ्या गावातल्या गावकऱ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की या 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना या सगळ्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन या निवडणुका बिनविरोध कराव्यात अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करत आहे। आणि ज्या ज्या गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील तिथं, कारण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या गावाचा गावगाडा चाललेला असतो आणि निवडणुकीला ईर्षेपोटी मग पैशाचा वापर होणं, त्याचबरोबर गट तट राजकीय ह्या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर सगळ्यांचाच द्वेष निर्माण होणं आणि परत मग सामाजिक तेढही निर्माण होती, म्हणून मी सगळ्याच या 30 ग्रामपंचायतीच्या गावातील सगळ्या प्रमुख लोकांशीही माझी चर्चा चालू आहे आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं बाबा या निवडणुका बिनविरोध करा आणि ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून आणि शासकीय इतर फंडातून
तातडीनं त्या गावाला 30 लाखाचा निधी देण्यात येईल, की जेणेकरून या निधीच्या माध्यमातून त्या गावातील जे काही म्हणजे निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर ठराविक नेत्यांशी तिथे प्रमुखांशी चर्चा करून त्या गावाला जे प्राधान्यक्रमानं जे आवश्यक आहे ते या 30 लाखाच्या निधीच्या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न आहे. आणखीन एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येक गावातील प्रमुख नेते मंडळींनी एकत्र बसून या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात अशी मी मनापासून विनंती करतो. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.